पावसाविना शेतकऱ्यांच्या घामाची माती झाली आहे मराठवाड्यात पाण्याविना हजारो हेक्टरवरील पिकं करपायला लागली आहेत भीषण दुष्काळातून सावरणारा चाकूर तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरट्यावर उभा आहे पावसानं दडी दिल्यानं पिकं करपून गेली आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या घामाची माती झाली असून उभ्या पिकात नांगर फिरवण्या वाचून शेतकऱ्यांपुढे पर्याय उरला नाही चाकूर तालुका हा कोरडवाहू तालुका म्हणून ओळखला जातो खरीपाच्या मोसमात तालुक्यात सर्वात जास्त पेरा हा सोयाबीनचा केला जातो सोबत मूग उडीद ही ही घेतली जातात शिवाय जानवर परिसरात टोमॅटोचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पण जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं शेती आणि शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत